नमस्कार, आज आमचा इंदूरमध्ये दुसरा दिवस. तर आज आम्ही इथून आता उज्जैनला जाणार आहेत. त्या अगोदर हे जे सर आहेत त्यांच्या घरी थांबलेले ह्या अमृत सरांच्या मैत्रिणी आहेत, तुम्ही त्यांची ओळख करून द्या. तर आम्ही राळेगण सिद्धीमध्ये 11-12 लोक सोबत होतो. 11-12 ती एकदाच मुलं असेल आणि 12वी झाली म्हणजे 2012 आमची 12वी झाली. आत्ता 2024 चालली, डायरेक्ट 12 वर्षानंतरची आमची भेट आहे. बिचारी मला PSI व्हायचं स्वप्न होतं, तिचं किराणा मला दुकान होतं. ते आपले मला पेपरचे कोडे आणून द्यायचे कापून, मी आपलं ते सोडवायचो कधीतरी, पुढं सर शिकवायचे, मी मागं कोडे सोडवायचं. भरपूर मदत केली, काही कारण असतो कधीतरी वाता नाही आलं. आणि असा आमचा प्रवास. तर एकदा कधी दरीने मला 5-star कॅडबरी दिली होती, ती 5-वाली, ते अजूनही माझ्या लक्षात आहे. तेव्हापासून जवा जवा मी कॅडबरी खायचा विषय असेल म्हणजे तिच्या सोबत कधी, तर 5-star खाता मी कायम सांगत असतो. मला एका मैत्रिणीने 5-star दिली होती बाबा, आणि त्यानंतर आज तिच्या आजचे पोहे खातोय, विकत आणलेली कचोरी. आणि दाजीनीच पोहे बनवले, फक्त नावेचं चालले. पण बिचारीने आज चांगली आम्हाला हेल्प केली बाबा, नाही का की आमचा 24 तास प्रवास झाल्यानंतर आम्हाला एक आसरा मिळाला कुठेतरी. बर सर, तुम्ही इथं किती वर्ष बसून आहेत? जवळपास 8 वर्ष झाले. 8 वर्ष आहे. ह्या तुम्ही प्रॉपर गाव सांगा तुमचं. मी पावळ पारनेर मधलं पावळ गाव. हे पण वाडेगावांचे योगा योगा एकाच तालुक्यातले, आणि आपण सगळे नगरकरच आहेत एक प्रकारे. मुलीचं नाव काय? स्वानंदी. बघा नाव असं ठेवलेलं आहे, तिचे डोळे बघा. हा हा, आता विशेष म्हणजे 12 वर्षांनी भेट होऊन पण आल्यावरती ही याला म्हणली, नाही का मामा आले, मामा आले. मला त्या गोष्टी आलं नाही का आनंद असा, आणि मला बोलून आहे बरोबर. म्हणजे ही बनून कोण झाली? आता बाची झाली ना माझी, मग मला बोलून आहे त्याचा मला आनंद झाला. आता म्हणजे आपण कुठं काहीतरी विचार करूयात भविष्य पोरग माहिती चांगलं निघलं तर विचार करू, नाही का त्याच्याकडून नाव काय आहे काय नाही. बरोबर आहे. सकाळी सकाळी यांचा ब्रेकफास्ट चाललाय, जिलेबी फुल ताव मारते ती. डायट कसं करायचं? डायट चालू आहे पण आता मैत्रिणीच्या हातचं खायचं म्हणजे डायट वेट विसरून जायचं असतो सगळं. हे आता साऱ्या प्रवासात तसंच म्हणणार आहे, निमित्त साधणार आहेत. आता त्यांचा आता विचार आहे बर्फात तिकडं काय काय करते ना काय माहिती. आम्हाला म्हणले इथून बाहेर एकदा पडले ना रोज चिकन मटन चालू करणार आहे मी. एकदा देवाच्या दर्शनातून बाहेर पडले की मग हेच आहे. बघा किती किती दिवसापासून, 8 वर्षापासून इकडे राहते इंदूर मध्ये फार्मा कंपनीत ना. बघा एक प्रवास आहे त्यांचा मोठा. तुम्हाला वाटत का इकडं एकटं एकटं वाटत? वाटत खरं बोलले ना ते. हाय योगा योगा ते सर म्हटले की बऱ्यापैकी आपले महाराष्ट्रात लोक इथं आहेत इंदूर मध्ये. बरे आपली कडले मराठी लोक असल्यामुळे काय नाही वाटत एवढं. ओळख काय असते आपल्या पार्लर मध्ये? हा ते थोडस थोडे पैसे जास्त कमवून फटाफटाफटा कमवून तिकडे जा, काहीतरी व्यवसाय करा. पैसे कमवून आता तिकडे तसं प्रवास करताय. ते बाहेर रोज कंपनी निमित्त त्यांना नाही बाहेर पडता यायचं. गावाला तेच म्हटलं, गावाला बी ना बाहेर पण जास्त येत जाता येत नसेल. बरं याच हिच्या नावाचा अर्थ काय? तिचे केस काय नसेल, ते केस आहेत माझ्यावर कुरुळे कुरुळे होते का? काय काय खोकलाय का? हा करली तेच म्हणलं आम्हाला. आता आमचे बरं, ह्यांना काय हेल्थ वरती टिप्स देऊ शकता काय? तेच म्हटलं एक बरं वाटतंय का असं. म्हणजे नंतर आपलं मटन चिकन चालू आजच्या दिवस होते का?
एवढं आठवत नसं आताच, पण आता बरोबर नाही ते आहे. इंदोर इंदोर सिटी कशी वाटली म्हणजे तू, कशी मोठी स्वच्छ आहे स्मार्ट सिटी म्हणजे? पिक्चर बघायला जाता काय? जाता. कोणता पाहिला लास्ट? इथं पाहिला इंदोर मध्ये? नाही नाही इथं इंदोर मध्ये पाहिला मराठी पिक्चर. अरे वा बरं आहे आपली पिक्चर. आणि हिंदी असत ना हिंदी डंकी? मी पण पाहिला काल नेटफ्लिक्सला, नेटफ्लिक्सला डंकी डंकी राजकुमार हिरानी शाहरुख खान कसा वाटला? वीर जरा पिक्चर कोणी वाटला का? वीर जरा वीर जरा जास्त रडवतो. ते लास्ट असं वाटलं नाही हिरोईन मिली तिचं काय ते आय विल मॅरी होते वाक्य झालं. कमीत कमी उज्जैन उज्जैन ओंकारेश्वर उज्जैन ओंकारेश्वर गेले ना कमीत कमी आपल्या इथं आले म्हणजे सांगायला भारी ना आपल्यापासून सहाशे सातशे किलोमीटर इतकला म्हणून बाकी कशाला विचार. ते राजस्थान वाले ते युपी वाले राजस्थान रजपूत नाही नाही असं ते ना थोडं कुळू आपल्याला ते दावा लावायचा तुमच्या 70-11 वरती. हो 70-11 वरती दावा लावायचा आहे, 72-11 वरती दावा लावायचा आहे. त्यामुळं सोडायचं नाही ते आपल्याला. हे इंग्लिश मिडियमला बरोबर आहे. कशाला कशाला सोबत होते काय शिकताना? यांना पोहे करावं लागतात म्हणून का? नाही नाही चुकीच आहे, ही चुकीच आहे, चुकीच आहे. बर बर आता तुम्ही बर का नाश्ता करा, मी थांबवतो आता हे फ्रेश होतो झालेले.